वेलकम आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दादर येथील फुल मार्केट मध्ये झालेला गोळीबार प्रकरणी मनोज मौर्य या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून मृत व्यक्तीच्या पत्नी सोबतची मैत्री व एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या आरोपीवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दादर फुल मार्केटमध्ये 12 ऑक्टोबरला मनोजची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी राधेकृष्ण कुशवाहसह राजेंद्र अहिरवाह व हेमंत कुशवाहला दिल्लीतून अटक करण्यात आली. मनोजची पत्नी व आरोपी राधेकृष्ण दिल्लीत एकाच कंपनीत एकत्र कामाला असल्याने त्यांच्यात मैत्री होती. मात्र मनोजला या दोघांची मैत्री मान्य नव्हती. यामुळे 2017 मनोज आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आला होता अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मृत मनोज व राधेकृष्ण यांच्यात मैत्रीवरून अनेकदा खटके उडाले होते. आरोपी राधेकृष्णला मनोजच्या पत्नीसोबत एकतर्फी प्रेम झाले होते व तिलाच मिळवण्यासाठी त्याने मनोजची हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद येथील मराठवाडा दुष्काळ आढावा बैठकीत भाजप सरकारवर घनाघाती आरोप केले आहेत. औरंगाबाद येथे मराठवाडा दुष्काळ आढावा बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर पत्रकारांशी बोलताना टीकास्त्र सोडले. राज्यात भारनियमन खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, कोळशाचे उत्पादन नाही, यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांबरोबर आता सामान्य जनताही होरपळून निघतीय. राज्यात वीज नाही म्हणून पाणी नाही, अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्राची झालेली आहे, असा घनाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. मराठवाड्यात पैसेवारीचे बोगस आकडेवारी दाखवून शासनकर्ते लोकांची दिशाभूल करतात असेही ते यावेळी म्हणाले. एशियन एज दैनिकात महिला पत्रकारांशी अश्लील वागणुकीप्रकरणी अडकलेले परराष्ट्र मंत्री MJ अकबर यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. प्रतिनिधी इम्रान शेखसह मुंबई डेस्क आधार न्यूज. हे मंत्री महोदय सुषमा स्वराज यांच्या हाताखाली परराष्ट्र मंत्रालयामध्ये काम करतात. सुषमा स्वराज या केंद्र सरकारमधल्या सर्वात ज्येष्ठ नेत्या भाजपच्या आहेत. आमची स्पष्ट मागणी आहे की मोदींनी पंतप्रधानांनी या मंत्र्याला ताबडतोब हकललं पाहिजे. मंत्री येऊन मग तुम्ही त्याचा राजीनामा घ्याल वगैरे बिलकुल चालणार नाही. आज देशातल्या 50% नागरिक महिला आणि जवळजवळ सगळे पुरुष, यामध्ये महिला आणि पुरुष फरक नाही आहे, सगळे संतप्त झालेली आहे. इतक्या उच्च पदावर बसणारा व्यक्ती तो भारताचं प्रतिनिधित्व जगात करतो आहे आणि निर्लज्जपणे परत यायला सांगितलं असताना देखील यायला तयार नाही. या मंत्र्याला काय कशाने वाट बघायची आपण? भारनियमन कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. कोळसा उपलब्ध नाही आहे, कोळशाचे नियोजन केलेलं नाही आहे आणि कोळसा मात्र महाराष्ट्रासाठी जो अलॉट झाला तो इतर राज्यात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या राज्यामध्ये डायव्हर्ट केला आहे का अशी माहितीसुद्धा समोर येऊ लागली. म्हणजे निवडणुकीला प्राधान्य, पण तो महाराष्ट्रामध्ये होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र अशा प्रकारच्या अडचणीच्या संकटामुळे टाकण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. त्यामुळे इथे ट्रान्सफॉर्मर जळत आहे, डिझेल नाही आहे, ऑइल नाही आहे, अशा सगळ्या परिस्थितीमधून लाईट नाही, वीज नसल्यामुळे पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे प्यायलाही पाणी नाही आणि शेतीला जे काही गोळा मिळण्यासारखी अवस्था होती ते उपलब्ध नाही. आताच एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे. काय आहे ती ब्रेकिंग न्यूज पाहूयात. BJP सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुरबाड मतदारसंघाचे किसन कथुरे यांचं नाव पुढे येत आहे. किसन कथुरे हे मुरबाड मतदारसंघाचे आमदार आहेत. अतिशय चोख काम करणारे किसन कथुरे हे 3 वेळा विधानसभेसाठी निवडून आलेले आहेत. कथुरे हे या अगोदर राष्ट्रवादीमध्ये होते व यावेळी त्यांना BJP तिकीट देण्यात आलं होतं. याच तिकिटावर ते विजयी झाले आहेत. अतिशय चांगलं काम त्यांनी या मतदारसंघात केलं आहे, याचीच पावती म्हणून त्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबई येथे मॉडेल मैत्रिणीची आपल्याच मित्राकडून क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने तिचा मृतदेह बॅगेत भरून मालाड परिसरात फेकले असल्याचे समोर आले. अवघ्या 3 तासात पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. मानसी दीक्षित असं या मृत मॉडेलचे नाव असून ती मूळची राजस्थानची आहे.
तिचा मित्र मुझामिन सय्यद याने तिची हत्या केल्याचे उघड झाले. मूळचा हैदराबादचा असलेला मुझामिनने मानसीला त्याच्या ओशिवाऱ्याच्या घरी बोलवलं होतं. दुपारी 1:30 सुमारास दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी आरोपीने मानसीच्या डोक्यात जड वस्तू मारली व यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने मानसीचा मृतदेह बॅगेत भरून रिक्षामधून या मृतदेहासहित बॅग मालाडमधील एका रोडवर सोडून दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या 3 तासात या हत्येचा छडा लावला. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर अचानक साप आढळल्याने स्थानकात एकच खळबळ उडाली. या सापाला पाहून काही काही प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर अचानक साप आढळल्याने अंबरनाथ रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावपळ उडाली. रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर हा साप अडकून बसला होता. रेल्वे पोलिसांनी तत्काळ सर्पमित्राला बोलून या सापाला पकडण्यात आले. 2 फूट लांबीचा ढुलक्या घोंगस प्रजातीचा हा साप बिनविषारी असला तरी येथील महिला व प्रवाशी चांगलेच भयभीत झाले होते. नंतर त्याला सर्पमित्राच्या मदतीने जंगलात सोडण्यात आलं. सायकल हँडलला 30 मिनिट हात न लावता योगा करण्याचा अनोखा विक्रम नागपूर येथील मंगला पाटील यांनी केला असून हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवण्यात आलाय. अनेक वर्षापासून मंगला पाटील या सायकलच्या हँडलला हात न लावता नित्य नियमाने 30 मिनिट सायकल व योग एकत्रितपणे करत आहेत. सायकलिंग आणि योगासाठी वेगवेगळा वेळ द्यावा लागतो. वेळेची बचत व्हावी यासाठी त्यांनी हा प्रयोग केला व त्या यशस्वी झाल्या. मंगला पाटील या योगा टीचर असून या विक्रमासाठी नितीन गडकरी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. सायकल भी करो, 2 किलोमीटर टाइम वेस्ट क्यों करू, साइकिल में ही मेरा योगा हो रहा है, फिर मैं ऐसा करके मेरा टाइम भी मैनेजमेंट हो जाता है. नहीं तो 1 घंटा साइकिल करना पड़ता है, 1 घंटा योगा करना पड़ता, वो दोनों के बिना तो मैं रह नहीं सकती. मेरे को साइकिल भी करना है, योगा भी करना है, इसलिए फिर मैंने उसमें वो दोनों ट्राई करी, फिर मैं सक्सेस हो गई. उसमें मेरे को बहुत अच्छा लगता है. समोर येत आहे, मात्र याबद्दल फक्त व्यासपीठावर बोलून फायदा नाही तर महिलांनी प्रत्यक्ष तक्रार करून आरोपींना शिक्षा देण्याची गरज असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी केले. कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मीटूच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी महिलांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. यापूर्वीही असे प्रश्न हाताळले गेले, मात्र आता कायद्यांमध्ये बदल झाले आहेत. तसेच IPS अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी असे त्या म्हणाल्या. प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग करणारी अपप्रवृत्ती असते, यासाठी न्यायालयाने उपाययोजना करावी. यामुळे महिला अधिक खुल्यापणाने काम करू शकतील असेही त्या म्हणाल्या. कोल्हापुरात छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून अनेक मुलींनी आत्महत्या केल्या, मात्र मुलींनी आत्महत्या न करता मीटूच्या माध्यमातून प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहनही नीलम गोरे यांनी यावेळी केले. मीटूच्या माध्यमातून बरेच वर्षांनी स्त्रियांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. हे प्रश्न याच्या पूर्वी देखील हाताळले गेलेले आहेत. आमच्याकडे त्याबद्दलची माहिती आली होती. अनेक वर्ष आम्ही या विषयावर काम करतो आहे. कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत, परंतु मी टूच्या निमित्ताने हा प्रश्न तयार झाला आहे की ज्या महिला आज पुढे येत आहेत त्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी तक्रार करून त्या व्यक्तीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने जे काही पुरावे असतील ते पोलिसांकडे दिले पाहिजेत. आणि अत्यंत चांगल्या IPS महिला अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत, पुरुष वर्गामध्ये अधिकारी आहेत, तर अशी एखादी उच्च समिती ज्याच्यामध्ये रश्मी शुक्ला, अर्चना त्यागी, प्रज्ञा सरोदे यांच्यासारख्या IPS महिला आणि एखादे सिनियर पोलीस अधिकारी IPS यांच्याकडे ही प्रत्येक तक्रार जाऊन त्या महिलेची जर काही इच्छा असेल की आजही त्याची दखल घेऊन फक्त व्यासपीठावर मांडून नव्हे तर कायदेशीर दखल घ्यावी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात शारदीय नवरात्र महाउत्सवानिमित्त रथ अलंकार महापूजा पार पडली. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रथ अलंकार पूजा करण्यात आली. रथामध्ये विराजमान माता तुळजाभवानीच्या एका हातात आसूड तर दुसऱ्या हातात रथाच्या घोड्याचा लगाम आहे. तुळजाभवानी शक्तीची देवता मानली जाते, म्हणून तुळजा मातेची वीर मातेच्या रूपातील रथ अलंकार पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून हे दृश्य भक्तांचे कुतूहल वाढत आहे. मुंबईतील ग्रँड रोड परिसरात टाइम्स नावचे पत्रकार हरमन्स गोम्स यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ग्रँड रोड परिसरातील ग्रामदेवी पोलीस स्टेशन परिसरात टाइम्स नावचे पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर 4 जणांच्या टोळीने अचानक जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हरमन गोम्स जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असून ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मैं आ रहा था बांद्रा से, मेरा और एक दोस्त था,
मेरे से मेरे साथ जो मुझे ड्रॉप करने वाला था नाना चौक में. द मिनट आई वॉक्ड आउट ऑफ इट चार लोग मेरे ऊपर मतलब चढ़ गए. उन्होंने मतलब आप देख सकते हैं जो हालत की है मेरे, दे हिट मी ऑन द आई. और ये लोग पहले से खड़े थे वहाँ पे, ये कोई इट्स नॉट लास्ट मिनट, दे वर ऑलवेज स्टैंडिंग देयर, दे वर रेडी फॉर व्हाट वाज हैपनिंग. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. या वर्षीपासून रेल्वेमध्ये फिरते ग्रंथालय ही अभिनव संकल्पना सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. राज्य सरकार व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरते ग्रंथालय अभिनव संकल्पना सुरू करण्यात आली असून मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस या दोन गाड्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना आता प्रवासासोबत वाचनाचा आनंद लुटता येणार आहे. प्रवास असतो त्या प्रवासामध्ये जर चांगली पुस्तक वाचायला प्रवाशांना मिळाली तर त्यांचा प्रवास अधिक चांगला होऊ शकतो, दिवसभराच्या कामाचा क्षीण त्यांचा जाऊ शकतो. आणि त्यामुळे असा एक सुंदर उपक्रम आपण डेक्कन क्वीन आणि पंचवटीवर सुरू करतो. आम्ही यातून सर्व प्रवाशांना या पास होल्डर्स जे आहेत त्यांना पुस्तक देऊ असा एक आगळा वेगळा उपक्रम मध्य रेल्वेच्या पियुष गोयल साहेब मंत्री त्यांचे मी आभार मानतो की देशभरामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जे लायब्ररी ऑन व्हील्स चालू केलं आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच घरातील दागिने लंपास केल्याची घटना कल्याण परिसरात घडली आहे. या प्रकरणी सावित्री शिल्वराज व कर्पूरकर राममूर्ती या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण येथील रामबाग परिसरात रामायण सोसायटीत राहणाऱ्या स्वाती कदम या महिलेच्या घरातून 1,60,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले होते. या प्रकरणी महात्मा फुले चौक परिसरात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान घरकाम करणाऱ्या दोन्ही मोलकरणींनी चोरी केल्याचा संशय स्वाती कदम यांनी व्यक्त केल्याने तपास सुरू केला होता. पोलिसांनी दोघांच्या घराची झडती घेतली व त्यांना अटक केली. नाशिक येथे मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक व वाहन चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकण्यात आली असून हा सर्व प्रकार नाशिक पुणे महामार्गावरील बोधले नगर परिसरात घडली. आकाश गांगुर्डे तरुणाला काही टवाळखोर मारहाण करत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावातील काही तरुणांनी पोलिसांवरच हल्ला चढवत पोलिसांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील केली. रत्नागिरी येथे पोलीस असल्याचे बतावणी करत भर दिवसा एका वृद्धेचे 2,20,000 रुपयांचे किमती दागिने लंपास केल्या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे भर दिवसा एका वृद्धेचे 2,20,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केले असून वैशाली विद्याधर भुते असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. सकाळी ते साळवी स्टॉप ते नाचणे जाणाऱ्या रस्त्यावरील रेशन दुकानात गेल्या होत्या. रेशन घेऊन घरी परतत असताना दोन अनोळखी तरुण त्यांच्याकडे आले. आम्ही पोलीस असल्याचे सांगून रस्त्यावर दागिने चोरण्याचे प्रकार वाढले आहे असे त्यांनी भुतेंना सांगितले. त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने घातले तर तुम्हाला 2,000 रुपये दंड होईल असे सांगून त्यांचे दागिने काढायला लावले. त्यानंतर चोरट्यांनी ते दागिने कागदाच्या पुडीत बांधून त्यांच्या पर्समध्ये ठेवले. दागिने पर्समध्ये ठेवल्यावर ते दोन्ही तरुण साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याने निघून गेले. ते तरुण निघून गेल्यानंतर वैशाली भुते यांनी आपली पर्स उघडून पाहिली असता त्यांना सोन्याच्या दागिन्याऐवजी प्लॅस्टिकच्या बांगड्या दिसून आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैशाली भुते यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याबाबत अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक भरतकुमार शहा करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून 9 देशी तर यवतमाळमधून 1 असे 10 देशी कट्टे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले असून 7 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीकडून 7,26,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी गावात श्रीराम पार्कच्या मोकळ्या जागेत देशी पिस्तल विक्री करताना 4 व्यक्ती आढळल्या. या चौघांची झडती घेतली असता 9 देशी बनावटी पिस्तूल, 16 जिवंत कारतुसे व 4 मोटारसायकल असा एकूण 7,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांविरुद्ध पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तसेच न्यायालयात हजर केले असता चौघा आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एकीकडे मीटू चळवळीमुळे देशभरातून अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत गर्दीने गजबजलेल्या रेल्वे स्थानकावरच चिमुरडे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. याचं उदाहरण मुंबई सेंट्रल स्थानकावर एका विकृताने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल या गजबजलेल्या स्थानकाच्या फुट ओव्हर ब्रिजवर दिवसाढवळ्या घडलेला हा प्रकार CCTV मुळे उजेडात आलाय. 2 विद्यार्थिनी ब्रिजवर गप्पा मारत उभ्या होत्या. यावेळी आरोपी हातात मोठ्या पिशव्या घेऊन आल्या. पिशव्या बाजूला ठेवून त्या दोघींच्या दिशेने आला आणि त्याने एका विद्यार्थिनीला नकोसा स्पर्श केला. या प्रकारामुळे चिमुरडी विद्यार्थी चकित होऊन आरोपीकडे पाहत राहिली, मात्र काही झाले नाही अशा आविर्भावात आरोपी निर्लज्जपणे संतगतीने तिथून निघून गेला. हा सर्व प्रकार CCTV कैद झाले असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मला आत्मा बोलवतोय, वारंवार बोलवतोय या कारणावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याची आश्चर्यकारक घटना नागपूर येथे घडली असून सौरभ नागपूरकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. दिनांक 14/10/18 रोजी रात्री आम्ही दिवस पण नाईट अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना 10:30 दरम्यान तिन्नल चौक भोजराज आटा चक्कीजवळ सौरभ यशवंत नागपूरकर या 19 वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच घरी वरच्या मजल्यावर गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. सदर मुलाचे इनकेस पंचनामा करताना आम्ही जेव्हा त्याची अंगजाती आणि बाकी पाहणी केली असता त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळून आलं होतं. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की त्याच्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला होता की 2 महिन्यापूर्वी त्याने एक ॲक्सिडेंट बघितला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक लहान मुलाचा मृत्यू झालेला होता. त्या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्याने त्या कारणास्तव तो मुलगा त्याच्या वारंवार त्याला त्याच्यामुळे त्या मुलांच्यामुळे त्याचा पुन्हा एक वेळा ॲक्सिडेंट झाला आणि डोक्यावर त्याला परिणाम होऊन तो चक्कर येऊन पडला पण होता. तर त्या कारणास्तव सुसाईड नोटमध्ये त्याने ते कारण नमूद केलेलं आहे की तो मुलगा मला बोलावतो आहे, तो आत्मा मला बोलावत आहे असं ते कारण त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट.